नमस्कार, सोलापूर वृत्त दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आता आपण सोलापुरामधील कामगार पुत्र म्हणून ज्यांची ओळख झालेली आहे ते कुमार दादा करजगी, त्यांचा उद्या वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आज त्यांची पूर्वसंध्येला एक आपण छानपैकी मुलाखत घेण्याचा सध्या आपला विचार आहे आणि घेतोय। नमस्कार। तर मी दादा आपल्याला एक पहिला प्रश्न असा विचारतो, उद्या तुमचा वाढदिवस आहे, आजपर्यंत वाढदिवसानिमित्त तुम्ही अनेक संकल्प केलेले आहेत सोलापूरच्या विविध योजना आणण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कामगारांसाठी वगैरे आपल्या शहरातील, तर तुमचा उद्या नेमका काय संकल्प आहे? माझा उद्या संकल्प माझ्या जीवनामध्ये, आज माझा 72 वर्ष पूर्ण झाले, त्यातून सुरू होत आहे, गेली 35 वर्ष म्हणजे माझं अर्ध आयुष्य मी या जुनेच्या कामगारांच्या संघर्षात घालवलं आणि ते माझ्या न भूतळ पैसे असं मी ते माझं आता पूर्ण केलेलं आहे। त्याबद्दल मला कोणाला सांगायची आवश्यकता नाही, हे सर्व ज्या त्या डिपार्टमेंट नोंद घेतलेली आहेत माझ्या कामाची, टाइम्स ऑफ इंडिया होते, टाइम्स ऑफ टाइम्स होते, इंडियन एक्सप्रेस होते, सोशल मला या सोलापूरला जन्म झाला आणि माझा उद्याचा संकल्प त्याच्यानंतर या सोलापूरला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, कारण का जेव्हा मी मागच्या गेल्या 35 वर्षाचा अभ्यास केला, एक सोलापूर एक एवढं वैभवशाली सोलापूर होतं, या सोलापुराची वाताहात झाली इथल्या स्वार्थी राजकीय व कामगार पुढाऱ्यांनी, एकेकाळी उद्योगी शहर असलेलं मँचेस्टर शहर असलेलं बॉम्बे प्रांत म्हणजे संपूर्ण गुजरात, संपूर्ण महाराष्ट्र, आंध्राचा काही भाग, कर्नाटकचा काही भाग, असं म्हणजे बॉम्बे प्रांत होतं। त्या बॉम्बे प्रांतामध्ये उद्योगाचे मोठं शहर, एक नंबरचं बॉम्बे आणि 2 नंबर सोलापूर होतं। अशा सोलापूर शहराची, एवढ्या उद्योग शहराची जे आज वाताहत झालेली आहे, या सोलापूरला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी माझा जीवनाचा प्रवास 6 फेब्रुवारीपासून या सोलापूर विकासासाठीच खर्च करणार, यासाठी माझ्या या संकल्पना आहेत। गेल्या 35 वर्षातून ज्या अनुभव आला, सोलापूर शहराचं विकासाचं क्षेत्र म्हणजे सोलापूर महानगरपालिका, जिल्ह्याचं क्षेत्र म्हणजे जिल्हा परिषद, पण या सोलापूर शहराचं महापालिकेच्या माध्यमातून विकास, सोलापूरला भौगोलिक परिस्थिती एवढी चांगली आहे, हे सोलापूर पुण्यापेक्षा पुढे जायला पाहिजे होतं। मी आज तुम्हाला सांगतो, 1931 साली पुणे छोटं होतं एक गाव आणि सोलापूर मोठं गाव होतं, आज उलटं झालेलं आहे, पुणे मोठं झालं आणि सोलापूर छोटं झालेलं आहे। पुन्हा या सोलापूरला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी माझा जिद्द, प्रामाणिकपणा आणि धैर्यानं या सोलापूर विकासासाठी नवीन पिढीला एकत्र करून, जनशक्ती एकत्र करून या सोलापूर विकासासाठी मी संकल्प करतोय। संकल्प करत असताना आपण नेमके मुद्दे किंवा कशा पद्धतीचा संकल्प आपण केलेला आहे, किंवा तुमच्या त्या संकल्पनेमध्ये ती आचरणात आणण्यासाठी किंवा आपली ह्याच्यामध्ये येण्यासाठी, संकल्प साकार होण्यासाठी नेमके तुम्ही आता हातात कोणते कोणते कामं घेणार आहात? मी एकच काम घेतलं, आज सोलापूर जनता मी प्रमाण सांगू इच्छितो, मला राजकारणामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही आणि कधीही राजकारणात पडणार नाही। मला एकच आहे, सोलापूरच्या राजकीय मंडळींनी सोलापूर जनतेला भैर, आंधळं आणि मुखं केलेलं आहे। कोणीही महापर्याय द्यावं, सोलापूर शहरावर अन्याय करावा, महापालिका हे विकासाचं केंद्र असताना सुद्धा, या महापालिकेमध्ये शहराचा विकास करणारी प्रवृत्ती लोक जाणं गरजेचं असताना, पण अनेक पक्ष म्हणा, अनेक गोष्टी म्हणा, अनेक प्रकारचे त्यावेळी पळून दाखवले जातात आणि जे निवडून नागरिक जातात ते स्वतः निवडून जात नाहीत, त्यांना जनताच निवडून देते त्यांना। आणि आज पण जनतेने विचार करायचा आहे की आपण गेल्या 40 वर्षामध्ये जे नगरसेवक निवडून दिले त्यांनी सर्व विकास केला का? नाही। मला कुठल्याही व्यक्तीला वाईट म्हणायचं, कोणता पक्ष वाईट नाही आहे, सर्व पक्ष चांगले असतात, पण स्वतःचा स्वार्थ साधणारी प्रवृत्ती जर महापालिकेत गेली तर शहराची अधोगती, जे आज सोलापूर शहर झालेले आहे, आज स्मार्ट सोलापूरमध्ये सोलापूरचं नाव आहे, 1000 कोटी जरी सोलापूरत आले फक्त महापालिके भांडवल होतील, मला किती कमिशन मिळेल, कोणाकडून कमिशन मिळेल, विकासासाठी कोणा विजन आहे का? तर सोलापुरात जे मोठमोठ्या गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये सर्व रिटायर झालेले माणसं आहेत, नवीन पिढी अशी आहे, भयंकर
टॉप मध्ये या सर्वांना एकत्र करायचं, जनशक्ती एकत्र करायची आणि या जनशक्तीतून इलेक्शनला कोणावर आम्हाला देणेघेणं नाहीये, पण सोलापूर महापालिकेमध्ये चांगले प्रवृत्तीचे लोक जायला पाहिजेत यासाठी जनजागृती करणं हा माझा पहिला काम आहे, तो मी करत राहणार. म्हणजे आता तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये किंवा आता 6 फेब्रुवारी तुम्ही एक डेडलाईन दिलेलं आहे, 6 फेब्रुवारीपासून तुम्ही तुमचं येणारं आयुष्य पूर्ण खर्ची घालणार, म्हणजे त्यासाठी आता तुम्ही महानगरपालिकेची येणारी आता पुढच्या वर्षी 2022 निवडणूक, तर त्या संदर्भात तर ही तुमची संकल्पना किंवा महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये तर नाही तुमचा तो नाही. दोन गोष्टी असतात, निवडणूक येतात जातात, ज्या 4-5 लोकशाही जातील, मला सोलापूरच्या जनतेला जागृत करायचंय. आज कोणी येतो काय करतो, पण सोळा कोणी आज पुण्यामध्ये जावा हे काय न चुकलं तर जनता एकत्र येते. हे तर सोलापूर कोणच बोला एकत्र येऊ शकत नाहीत, कारण जनतेची संघटना विस्कळीत झालेली आहे. जनतेला एकत्र करायचं बांधण्याचं कामच आजपर्यंत झालं नाही. कोणी यावं बोलावं जनतेला आपल्या आपल्या कामात पडणार, पण खरं सांगतो ज्या शहरात आपण जन्मलो आज विचार करा. एक काळ होता की बाहेरच्या समजा भारतात लोक सोलापूरात कामाला येत होते, आज माझ्या सोलापूरला विद्यार्थी शिक्षण घेतो, डिग्री घेतो आणि सोलापूरपासून तो बाहेर पुणे मुंबईला जातो, हे आपल्याला चांगलं आहे का? सोलापूर जनतेला मी प्रामाणिकपणे प्रश्न विचारतो, आपण जर आता एकत्र नाही आलो तर भावी पिढी आज मुलांसाठी आपण इस्टेट कमवण्यापेक्षा त्यांना सन्मानाने जगावं असं करण्यासाठी आज सोलापूरचा विकास करणं गरजेचं आहे. आज सोलापूरला 3 MIDC आहेत, तुम्ही नुसतं राजकारण म्हणू नका. सोलापूरात 3 MIDC आहेत, पण 3 वेळेस 70% बंद पडलेले आहेत, याबद्दल कोण लक्ष आहे का? काय कामगार पुढे बंद नाव करतात आणि इथनं येणारे उद्योग लिहून देत नाहीत, चांगलं आहे का? यासाठी कोण भांडणं नको का? भांडण कसं एकटा म्हणून चालणार नाही, तिला एक जनशक्तीच्या रेट्या समोर कुठलाही व्यक्ती राहू दे, भाजप पंतप्रधान राहते कोण होते, जनशक्ती एकत्र झाली तर अशक्य ते शक्य. आज माझ्या पाठीमागं उमादेव पाठीमागं फक्त जुनीचा कामगार एकत्र आला. मला माहीत 28 साली जे 10,000 कामगार माझ्या पाठी आले नसते तर मी काहीच करू शकलो असतो. फक्त जनशक्ती एकत्र येणं हा मतला पहिला मूळ मंत्र आहे, आणि मी सोलापूरच्या जनतेला एकत्र करण्याचा विडाच उचलतो आणि तुम्ही काम करणार. दादा, मी पुढचा प्रश्न असा आपल्याला विचारतो, तुम्ही कामगार पुत्र म्हणून तुमची ओळख होती किंवा कामगार नेता म्हणून ओळख होती, त्याच्यानंतर तुम्ही एक उद्योगपती पण, आज एक शिक्षण सम्राट म्हणून सुद्धा आज तुमच्याकडे बघितलं जातं, किंवा एक शिक्षण प्रेमी म्हणा किंवा एक शैक्षणिक संकुलन चांगले उभा केलेले आहेत, तर हे सगळं करत असताना किंवा ह्याच्या पाठीमागचा नेमका इतिहास काय आहे सोलापूरकरांना जाणून द्या. फार चांगला प्रश्न केला. 1985 साली आम्ही सोलापूर जुनी मिल बंद पडले, त्या जुनी मिलच्या कामगारांच्या चाळीत मी राहत होतो. 60 सालापासून माझे वडील शेजारपाजारी 500 लोकांची एखाद्या घरात चाळ आहे. आमचे पैसे मिळाले ते काव मिळतील, पैसे मिळतील, ह्या राजकीय लोकांनी फक्त कामगारांना आश्वासन दिलं, तुमचा पैसा मिळून देऊ, तुमचा पैसा मिळून देऊ. खरं सांगतो सोलापूरकरांनो, 1963 साली सोलापूर मिल बंद पडली आणि 63 सालापासून ते 85-25 वर्षामध्ये फक्त कामगारांना फसवलं गेलं, एकही पैसा कामगारांना मिळाला. काय सांगणार, प्रकरण न्यायालयात आहे, न्यायालयातून पैसे मिळत नाहीत. खरं सांगतो तुम्हाला, न्यायालयातून पैसे तवाच मिळाले असते, पण सोलापूरातल्या स्वार्थी पुढाऱ्याने मालकाचा पैसा खाऊन 1963 साली कामगारांचे क्लेम दाखल करणं गरजेचं होतं, पण ते क्लेम दाखल केले नाहीत म्हणून कामगारांना त्यांचा पैसा मिळाला नाही, हे मला 1988 साली समजलं. आणि त्यावेळेला मी का तर कोड रिसिव्ह आमचा संबंध आलेला होता. 1985 पासून आमची चाळ कामगारांची झाडा चाळ खरेदी करायची होती. मी आणि आमचे मित्र पंजाबचे गुरुवारी विष्णुपंत कोठे दोघं मिळून तुम्ही चाळ खरेदी करायचा प्रयत्न लागलो होतो, आणि त्यामुळे कोर्टाला कोर्टशी आम्ही जात होतो. आमची चाळ खरेदी करून घेतली, जे काम होत नव्हतं विष्णुपंत कोठे यांच्या प्रेरणेतून मी त्यांना दिलेला असं करतो, त्यांच्या मिळाला मला असं करतो, आमच्या दोघे एकमेकांशी विचारतो. आम्ही जुनमिल चाळ खरेदी केली, पण हे कार करता करता कोठे साहेबांचे आणि कोठेशी संबंध चांगले आले. मग एक कोठे मला प्रश्न केला, कुमार आपण आपल्या चाळीतल्या कामगारांना उद्योग देण्यासाठी जुनमिलच्या जागा आपण काय तर भाड्यानं घेऊ कोठेशीवरकडून, मी असं म्हटलं. आणि खरं सांगतो 1985 साली कोठेशी जुनमिल चाळ कामगार महिला रेडिओ डिसेज ही संस्था स्थापन केली कोटेनी, आणि कोट रिसर्व्हकडनं आता जिथे संभाजी विद्यामंदिर आहे
त्या ठिकाणी कामगारांना उद्योग देण्यासाठी जागा भाड्याने घेतली, पण कामगारांसाठी कुठला उद्योग न करता तिथं शिंदे साहेबांना शाळा काढून म्हणल्यानंतर त्यावेळापासून माझ्या आणि कोठे साहेबांचा असलेली मैत्री, आमची मी एकाच शाळेत राहत होतो, जन्म एकाच शाळेत आमचे मित्र असलेले, संबंध असलेले, तिथं आमच्या दोघांमध्ये संघर्ष चालू झाला. मग मी 1985 पासून 1988 बघितलं की जुलमीचा लिलाव चालेल हे सर्व घेऊ लागलेले. मी कोर्टात गेलो, कोर्टात गेल्यानंतर म्हटलं क्लेम नाही तर मला, मी आज सोलापूरच्या अध्यक्षावर सांगतो की अशक्य होणारी कुमार नाही कोणी असतात शक्यानंतर. 25 वर्षानंतर कामगारांचे क्लेम हायकोर्टात दाखल करण्यासाठी मला बंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती चीफ जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी केरळी यांनी एवढी मोलाची मदत केली, त्यांना पूर्ण समजलं हे प्रकरण घेतल्यानंतर की खरोखरच त्या मिलच्या कामावरती फार मोठा अन्याय झालेला आहे. न्यायालयामधून त्यांनी मला 2 सॉलिसिटर दिले, वकील दिले, बार कौन्सिल जनरल सेक्रेटरी मला 20,000 डोनेशन दिलं आणि सर्व कामगारांचे क्लेम दाखल करण्यासाठी त्यांची मदतीमुळं फी लीगल ॲडवाइस कमिटी बॉम्बे हायकोर्ट यांच्या माध्यमातून 25 वर्षानंतर मी कामगारांचे क्लेम दाखल केले. दाखल केल्यानंतर तो कामगार पैसा कुठनं मिळणार, त्या जुनी मिलच्या जागा विकृतून मिळणार, त्यावेळेला आम्हाला जागा काय स्वप्नात सुद्धा विचार नाही की जागा घ्यायचा. एवढं ठीक आहे, पण जेव्हा मी 1 कोटी कार्यालय साहेब आम्ही आता क्लेम दाखल केले आमचे पैसे कवा मिळतील, तर तेव्हा कोटी सांगितलं की पहिले केंद्र सरकार राज्य सरकार आणि बँकेचे पैसे दे 5 कोटी देणं बाकी आहे आणि तो दिल्यानंतर तुमच्या कामगार पैसा मिळणार 3 कोटी पैसे, म्हणजे जवळजवळ 8 ते 9 कोटी जर जागेला किंमत आली तरच कामगार पैसे मिळणार होते. आणि खरं सांगतो सोलापूरच्या जनतेला मी पुरव्या सही सिद्ध करून देतो, जुनी मिलची संपूर्ण जागा फक्त 2 कोटीच्या आत लिलाव 2 वार झाले होते. मी पुन्हा चीफ जस्टिस गेलो, साहेब जागेची किंमत वाढायला पाहिजे, कमी ते 10 कोटीपर्यंत किंमत यायला पाहिजे, येत नाही कामगार, आम्ही काय करणार म्हटले, जागा तर कोण बोलत नाही. साहेब म्हणा मला जुनी मिलच्या जागेत लिलाव हे परमिशन द्या, का टाइम संपला होता, मला परमिशन दिली गेली जागा. मी माझे पदरचे 30 लाख रुपये डिपॉझिट भरलं आणि जागेच्या लिलावात भाग घेतला. मी लिलावामध्ये भाग घेतल्यानंतर अनेक तांत्रिक अडचणी आणल्या आणि लिलाव तकूब झाला 1 महिन्यासाठी. मग त्या 1 महिन्यामध्ये मी कुमारगंज लिलावात भाग घेतला, हवा झाली समजा सोलापुरात. मग त्या टायमाला मला आठवत आहे डॉक्टर वळसंकर, पत्रकार रंगाणा वैद्य, बिहार तात्या कुलकर्णी केसेसचे, त्यांच्यासाठी चर्चेमध्ये त्याने म्हटले मग तुम्ही जुनी जागा घेणार, मी म्हणजे डिपॉझिट भरलो, ही जुन्या आता जागेची किंमत आहे 500-600 रुपये फूट, मी जर 20 रुपये फुटांना जरी जागा दिली तर सुद्धा म्हणजे पैसे होतात म्हटलं. त्यामुळं मी भाग घेतलं, कोणी पैसे देईल का, तर माझे फक्त धाडसन धैर्य होतं. मग त्या टायमाला मला डॉक्टर म्हटले मग तुम्ही कामगारांना पैसे द्यायचा प्रयत्न करता, मग ही जागा तुम्ही घेण्यापेक्षा काही 16 वर्ष लोक त्यांना दिलं तर तुमचा काय वाटेल. मी म्हणलं मी देण्यात तयार आहे, पण लोक पैसे भरायला पाहिजेत, भरतील ना, पण मी म्हणलं मी पैसे घेणार नाही, लोकांनी आपल्या स्वतःच्या बँक खात्यात पैसे भरावेत, मी जागेच्या लिलावात भाग घेईन, माझ्या लिलावात भाग घेतल्यानंतर जागा मला मिळेल तर त्यांनी पैसे त्यांनी भरावे, असे मी सोलापुरातल्या श्रीमंत लोकांनी, या लोकांनी बँकेमध्ये आपले खाते ओपन केले आणि त्यांच्या खात्यात जागा घेणे जागेमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी या लोकांनी बँकेत पैसे भरले. मी जागे लिलावात किंमत वाढवली, 9 कोटी जागा घेतली आणि आज सर्व सांगितलं की 30 रुपये फुटाने मी ज्यांना जागा पाहिजे त्याने कोर्टशेवना डेडे काढावेत तिकडे पाठवावेत. त्या पद्धतीनं 2 कोटी 29 लाख रुपयाची DD सोलापुरातल्या श्रीमंत अशा समजे व्यापारी वर्गाने पैसे काढले आणि कोर्टात पाठवले. पण खरं सांगतो ही जुनी मिलची जागा ज्या राजकीय मंडळींना कोण घेत होते, मी आता ज्यांचं नाव घ्यायची आवश्यकता, मी माझ्या आवडतात त्या सोलापूरच्या राजकीयांनी बिल्डर मंडळींनी त्यांचा आडा उधळला गेल्यामुळं त्यांनी महापालिकेमध्ये अनेक अडचणी निर्माण केल्या, त्यामुळं मला 20 वर्ष आणि 20 वर्ष मी अहोरात्र याने लढा देत सावकारांकडून व्याजाने पैसे आणून हा व्यवहार पूर्ण केला. व्यवहार पूर्ण करून ज्या लोकांनी जागेसाठी पैसे व्यवहार करताना कोर्टाने पैसे जप्त केले भरलेले, पुन्हा या लोकांना जागा मिळून ज्यांनी जागेसाठी इन्व्हेस्ट केले होते या इन्व्हेस्टरला त्यांचे जागा वाटप होऊन द्यायचं काम केला. आणि
जो पैसा जप्त झाला होता, जागेचे पैसे भरले होते, ते कामगारांना त्यांचा पैसा म्हणून दिला. अशा पद्धतीने मी दोन्ही काम केल्यानंतर पुन्हा सावकाराचं व्याज देऊन जागा शिल्लक राहिली आता हा सांगतो. त्यामुळे काय झालं, मी काम करत असताना माझ्या वडिलांकडे शेती होत्या, जमिनी होत्या, मी शेती करत गेलो. मला छंद, मी द्राक्ष बाग लावली. दोन गोष्टी असतात. काही लोकांना कसं असतं, माझं स्वतःच मशीन दुकान मी गव्हर्नमेंट सप्लाय करत होतो. एक मी उद्योग पहिलेपासून मी संघर्ष हे काढ्या अष्टाहत्तर साली माझं सुपर मार्केटला माझं येतो, मी गव्हर्नमेंट सप्लायर होतो. मी मशीन मी अष्टा साली काँग्रेस पार्टीचा काँग्रेस जनरल सेक्रेटरी होतो. त्यामुळे अनेक गोष्टी करत असताना मला माझं शिक्षण झालं नाही, चौथी झालं, मग अनेक काम करण्याची लहानपणापासून मला सवय. मी सिद्धेश्वर मंदिरासमोर नारळ विकलेले, बाम घोडा गॅरियर विकलेले, म्हणजे काम अशा म्हणजे मी मशीनचं काम केलं, वाईन फॅक्टरी लावली, मी वाईन तयार केली. माझं शिक्षण नाही खंत मला. तर माझा मुलगा दोन पाय वाढल्यानंतर मी मला प्रेम करत होतो. संघर्ष हे माझ्या रोमरोमात आहे. मी त्या देवावर म्हणा तुझ्याशी मी संघर्ष करतोय, तू माझ्या एकुलत्या मला घेऊन गेलात तर मी माझे हजारो मुलं तयार करतो. शाळा काढायचं एकच ध्येय होतं माझं की माझ्या शाळेत येणारा प्रत्येक मुलगा हा माझा मुलगा समजतो. आणि त्यामुळे शाळा चालू केली मी. या शाळेत कोणाकडून डोनेशन घेतलं जात नाही. जागतिक लेवलचं मी शिक्षण देतोय. मला समान काय, शाळेत येणारा प्रत्येक मुलगा हा माझा आहे आणि हे मुलं शिकावीत आणि जगाची स्पर्धा करावी या निमित्ताने काम चाललं. अशा वेळी काम करत असताना उद्योग म्हणतात, कोण मला उद्योग म्हणतात, कोण कामगार पुढे म्हणतात, चाललेलं आहे. आणि माझा प्रवास हा 35 आयुष्यातला अर्ध आयुष्य फक्त या संघर्षात घालवलो आहे. आणि काही लोक म्हणतात ना, खरं सांगतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही मोठे होतात तेव्हा तुम्हाला जवळचे शत्रू सुद्धा फार मोठे होतात. शत्रूला खचायचं नसतं, प्रामाणिक निस्वार्थी आणि जिद्दीने आपण काम करायचं असतं, यश तो निश्चित परमेश्वर देतो याची मला खात्री आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचा जीवन प्रवास उलगडत असताना बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या, चांगल्या पद्धतीनंही सांगितल्या. पण आत्ता सध्या तुम्ही एक कामगार जुनी मिलच्या संदर्भात एक विषय काढला, तर आज सुद्धा या विषयावरती एक सोलापूरमध्ये शहरात एक चर्चा होती की अनेक कामगार, तुम्ही कामगार नेते आहात, तुम्हाला सोलापूरकरांनी चांगल्या पद्धतीचे सहकार्य केलं, मदत पण केली, परंतु तुम्ही आता तुमच्या उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही सोलापूरकरातील जे काही कामगार आहेत त्यांचे काही अजून जागा देण्याच्या विषय राहिलेले आहेत, त्या विषयावरती त्यांचा आणि तुमचा कामगार कामगारांचा किंवा कामगार नेते आणि कामगारांचा असा एक संघर्ष चालू आहे आणि त्यांना त्यांची जागा फक्त पाहिजे याच्यासाठी त्यांचा बराचसा दिवसापासूनचा तो विषय आपल्याकडं प्रलंबित आहे. तर तुम्ही अनेकदा बोललात की बाबा मी ह्यांना जागा विना मोबदला पण द्यायला तयार आहे, मला कुठल्याही पद्धतीच्या एक रुपयाची सुद्धा अपेक्षा नाही, मी उलट आता त्यांना जागा देण्यास माझ्या सोखर्चानं तयार आहे. तर आता उद्यासाठी तुम्ही त्यांना काय आव्हान करा? एक सांगतो, तुम्ही पहिले प्रश्न केला कामगार, हीच हे पैसे भरणारे उच्चभ्रू लोक आहेत जागेसाठी. आता ज्यांचं राहिलेलं आहे ते इन्व्हेस्टर आहेत, त्यांनी 28 साली जागी इन्व्हेस्ट केलेली आहे, त्यांचे स्वतः मोठे मोठे बंगले आहेत, घरदार आहेत, ते सर्वच आहेत. हे कामगार नाहीत. आज हे तुम्हाला सांगतो म्हणजे काय, हे हाच गल्लत लोकांमध्ये गेल्या 4 वर्षापासून करून माझ्या जो पठार केले 1963 ते बंद पडलेल्या मिलचा हा कामगार नाही. जागा घेणारा हा पैसे देणारा सोलापुरातला वर्ग आहे. आणि आज काही कामगारच्या वारसांनी जागा घेतल्या होत्या, ते जागा बनून वारस आता काय राहत बिहार त्या जागेत. पण या लोकाला घराची आवश्यकता नाही. फक्त काही बिल्डर, आज तुम्हाला सांगतो, काही बिल्डरांनी आमच्याबरोबर धोकेबाजी केली. त्या बिल्डरांची साथ घेत यांना स्वतःचा बंगल्यासह फ्लॅट झाले असे म्हणाले काय. आज तुमच्या माध्यमात सांगतो, या लोकांचं 28 साली मदत केलेली आणि मला 28 साली कोणामुळे लोकांनी जागेत पैसे भरले, डॉक्टर वळसंकर, केळकर, तुळपुळे, गाडगुशी, मी आज आणि ते लोक माझ्यापणे खंबीर भरले होते. मी आज तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून जे बी सिनेमाच्या जागेसाठी थांबलेले आहेत त्यांना मी आज तुमच्यासमोर सांगतोय, ज्या सोलापूरच्या सर्व जनतेला सांगतोय, हे लोक खोटारडे आहेत. आजही जी 88 साली मी शब्द दिला होता तीच आजही 30 रुपये त्यांना जागा द्यायला तयार आहे. उद्या चला बोललो, आज तुम्ही कलेक्टर समजा आला मी या जागा देतो.
यांना जागा घ्यायची नाही हे कोणाच्या आता सांगणार, फक्त भांडण करायचं यांचं सूत्र आहे. ज्या किमतीत जागा आली त्या किमतीत मी ना जागा देत असताना सुद्धा का घेत नाहीत, तर ज्या लोकांना ह्या जागा कमी किमतीत पाहिजे होत्या त्या राजकीय बिल्डर मंत्रीच्या चिथाण्यावरून ह्या लोकांनी गेल्या 15 वर्षापासून फक्त लोकांमध्ये खोटं सांगतात. हे इन्व्हेस्टर मंडळी आहेत. अजून त्यांना सांगतो, भावानो तुम्ही मला किती खोटे आरोप केले, सत्य सत्य असत म्हणतात ना, सत्य परेशान होता है मगर पराजित नहीं होता. मी पण एवढं सांगतोय, तुम्ही लोकांना 30 रुपये आज 30 रुपये पडले, जे जागा 4000 रुपये स्क्वेअर फूटची किमती जागा आहे तुम्हाला आम्ही 30 सांगितलं, आजही 30 रुपये पडून तुम्ही जागा घ्या. आणि ज्या कामगारांनी तुम्हाला जागा मिळण्यासाठी तुमचे पैसे जप्त झाल्यानंतर ज्या 70-80 कामगारांनी 12 वर्ष जुनी मिल गेटच्या समोर 12 वर्ष सत्याग्रह केलेले बसून मला माझ्या त्या कामगार बांधवांना त्यांच्या आता ते सत्याग्रह बसले ते सध्या आहेत नाही आहेत, पण त्यांच्यानंतर त्यांच्या वारसांना मी हा सांगतो माझ्या वाढदिवसाने मी काय करतोय, त्यांच्या वारसांना मला जुनी मिलमध्ये मोफत घर बांधून द्यायची. 9 मार्च पर्यंत तुम्ही येऊन तुमचे प्लॉट घेऊन जावेत आणि तुमच्या मर्जीपणा त्या जागेवर तुम्ही बांधकाम करावं, आमचा कुठलाही त्याला विरोध नाही, पण 9 मार्च पर्यंत जर आपण आपले प्लॉट घेऊन गेले नाहीत तर मी तुमचे पैसे ऑलरेडी तुम्ही आमचा फसवा द्या म्हणजे तक्रार देता मी ते पैसे कोर्टात भरलेलेच आहेत, पण त्या जागा मी माझ्या कामगारांना मोफत देऊन त्या कामगारी घर बांधून देतोय. तुमचंही नुकसान होणे मग तुम्हाला आज माझ्या उद्या जन्मदिन आहे पण जन्मदिनाच्या पूर्वसंध्या आपण माझी मुलाखत घेत आहात आणि मी अंतकरणात सांगतोय परमेश्वराला स्मरून, जेही जागेसाठी पैसे भरले असतील 1988 साली ज्यांनी पैसे भरलेत त्यांना 30 रुपयाने जागा देतोय, 1990 साली ज्यांनी पैसे भरले 60 देतोय, 1984 साली ज्यांनी पैसे त्यांना 120 रुपयाने जागा देतोय. ज्या गोष्टी त्यावेळेला सांगितल्या होत्या आजही माझ्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला मी तुमच्या कॅव्हसन जनतेला व त्या सभेला आव्हान करतोय, खोटं नाटक सांगून जनतेची सोलापूरची सर्व अधिकार दिशाभूल बंद करा, तुमची जागा घेऊन समाधान तुम्ही तुमच्या त्या जागेत राहा. भावानो पैसे जप्त झाले होते, जप्त झाल्यानंतर मला कोणी मदत करायला नाही, 88 ते 88-10 वर्ष कोर्ट कशाने खेळल्या, 1 लाल पैसा तुमच्या कोणी घेतला नाही, सावकार व्याजाने पैसे आणले जुनी मिलची जागा 5 कोटी 10 लाखात घेतली तुमच्या अर्धे पैसे सावकार अर्धे पैसे, 1 पैसा व्याज म्हणून घेणार नाही, आता जर घेतला तुम्ही काय केलात तर मी आज जिथे सांगतो वाटते ते झालं तर मी तुम्हाला मी जागा मी देणार नाही, का तुम्ही जागा ते फुकट गरीबात देऊन टाकणार आहे, का तर तुमच्या चुकीच्या अट्ट्यामुळं मला अनेक पैसे त्रास झालेले आहेत आणि तुमचा पैसा मी कोर्टात भरलेला आहे, पण माझी इच्छा आहे प्रामाणिक की तुम्ही जागेसाठी यावं, तुमची जागा घ्यावी. पुन्हा होणारा गैरसमज सोलापुरात मी किती जरी केलात तर मला काही फरक नाही, सूर्यावर किती जरी थुकलं तर त्या सूर्याला काय लागत नाही, तो थुका तुमच्या अंगावर पडणार आहे एवढं ध्यानात ठेवा. आणि आज माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्याला आज खरंच तुम्ही आज माझी मुलाखत बरे केलं मला सर्वात आनंद कोच होईल. तर ज्या सोलापूरला प्रतिष्ठित मंडळीने जे संपादक होते सोलापूरने रंगाणा वैद्यर विहार कुलकर्णी डॉक्टर वसंत कराडो केळकर ज्या विश्वासाने त्यांनी माझे पाठिंबा उभा राहिलं होतं, कुमार प्रामाणिकांनी दिवस काम करेल खरं सांगतो, पैसे भरणं तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तुमचे पैसे भरलेले आहेत आणि तुमची जागा मला द्यायची आहे, मी आयुष्यात स्वप्नातही कोणाची फसवणूक केली नाही मला करायची नाही, तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊ नका, तुम्ही या. हा तुम्हाला असं वाटत असेल तर सोलापूरला कुठल्याही प्रतिष्ठित कुठल्याही प्रतिष्ठित व्यक्तीला घेऊन समोर त्यांच्या समोर मी जागा द्यायला तयार आहे, पण माझ्याबद्दल कितीही तुम्ही बदनामी करायचा प्रयत्न केलात मायापी सर्व पुरावे गोळा केलेत, कुठल्या बिल्डरकडून किती पैसे खाऊन तुम्ही काम केले मायापी पुरावे आहेत, एवढंच नाही तर तुमच्यातल्या 2-3 अति उत्साही माणसांनी मला मारण्याचाही प्रयत्न केलेला आहे, पोलीस खात्यात त्याची नोंद आहे, आरोपी सापडलेले आहेत आणि त्याचे धागेदोरे
आपल्यातील माझ्या जागे पैसे बनायचे त्या दोघं त्याकडे वळतात. मला तेही आता करायचं नाही. जर तुम्ही जिद्दीला पडलात तर तेही मी करेन. कारण का संघर्ष म्हणलं की श्री कृष्ण सांगितलेलं आहे, अन्याय करणारा हा पापी आहे पण अन्याय सहन करणारा महापापी आहे. आणि त्या गीतेच्या नियमाप्रमाणे मी आयुष्यात कधी अन्याय करणार नाही पण अन्याय सहनही त्यापेक्षा करणार नाही एवढं सांगतो. एक शेवटचा म्हणजे दादांनी सोलापुरातील त्यांच्या जुनेमिलमध्ये जे काही हे केला संघर्ष त्यांनी तो उलगडा चांगल्या पद्धतीने केला आणि त्यांच्या जुनेमिलमध्ये जे गुंतवणूकदार होते ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना पण त्यांनी एक समज म्हणा किंवा एक सूचना दिलेली आहे, एक डेडलाईन दिली 9 मार्चपर्यंत काही करून तुम्ही तुमची जागा तुमच्या ताब्यात घ्या अन्यथा ती मी माझ्या गरिबांना म्हणजे सोलापुरातील जे कामगार गरीब आहेत त्या कामगारांना मी तिथं घर बांधून देण्याचं त्यांनी आज आपल्या कॅमेऱ्यासमोर एक कॅमेरा माझ्या संघर्षामध्ये 12 वर्ष जे सत्याग्रह बसलेले हो त्यांच्या वारसदारांना हे अशा पद्धतीनं तिथं घर बांधून देण्याचा त्यांनी आज संकल्प केला. एक दादा आता मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या आता मुलाखत संपत आलेली आहे, शेवटच्या टप्प्यात आलेली, तर तुम्ही एक दरम्यानच्या कालावधीमध्ये एक म्हटला होता मी सोलापूरकरांना ही 400 कोटीची जागा दान देतोय, तर त्या संदर्भातली ती प्रक्रिया आता नेमकी कोणत्या दिशेवर आहे किंवा कुठं आहे? यस, माझ्या जीवनावरती माझ्या आई वडिलांचा अध्यात्माचा पगडा असल्यामुळे मला जाताना जीवनात काहीही घेऊन जायचं नाही मला चांगलं माहित आहे. तुकाराम महाराजांनी एक अभंग म्हणला होता, त्या अभंग माझ्या आजोबाने मला पाठवून दिला, जसं एवढं सांगितलं नाही तर त्याचा तनानं म्हणे निजऱ्यास कर तो पाठ केलेला मी सांगतो तुम्हाला. आज तुम्ही प्रश्न विचारला म्हणून जन्मतेचं मुळ पाहिनं शोधोनी दुःखासी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी नरदेहा येऊनही हानी केली, रजतम सत्व आहे ज्याची अंगी यास कोणी जगी वाया गेला, तम म्हणजे काय नरगच केवळ रजतो सबळ माया झालं, तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ हरनिसी, अरे सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी, आडमार्गी कोणी जनते जातील त्यातून काढील तुझी ज्ञानी खरा तारी तुझी यासी, वेळोवेळी तशी क्षण जावे आपण तरेल नव्हे ते नवल कुळ उधरली इतरांची जो. याचा अर्थ मी एवढा घेतला. आज जुनिमेच्या प्रकरणातून 35 वर्षातून मी सर्व केलं, कामगारांना त्यांचा हक्क मिळून दिला, तिसरे लोक जगत दिले, हे दिवस सुद्धा माझ्यापाशी ज्या जुनिमेच्या जमिनी राहिलेले आहेत मोक्याच्या जमिनी राहिलेले आहेत ती बाजार किमती नाही त्याच्याशी. आणि त्याचा आता मी सावकारांना व्याजाने पैसे घेतले, जागा सावकारांचा व्यवहार करतोय, त्याचा कोणा देणं किंवा कोणा जायचा प्रश्न नाही कोणाचा. आज मी बँकेकडून कर्ज, आज मला बँकेचं सोलापूरला मनोरमा बँक, लक्ष्मी बँक, समर्थ बँक कमीत कमी 10 ते 15 कोटीचं माझ्यावर कर्ज आहे आणि 10 ते 15 कोटी मी त्या बँकेच्या पुढे भरलेले आहेत. या जमिनी विकलं तर कमी 3-4 कोटी होतात, ह्या जर डेव्हलप केल्या यातून पैसा मी घेण्यापेक्षा यातून पैसा सोलापूर शहरातल्या सर्व क्षेत्रातल्या गरिबांच्या उद्योगासाठी कामाला आला. मी आता म्हणलं मी जनशक्ती निर्माण करतोय, पैशाशिवाय कुठल्याही गोष्टी होत नसतात, त्याशिवाय मी संस्था रजिस्टर केलेली आहे. जसं 28 साली बुद्धिवान लोक माझ्या पाठ्यामध्ये आले तसं काही बुद्धिवान लोकांची एक टीम तयार करतोय आणि सोलापुरातील जे गरीब महिला उद्योजक आहेत, तरुण उद्योजक आहेत, आज उद्योजकडे बँकेत काही पैसे मिळत नाहीत, ह्या टीममधून त्यांना 4% व्याजाने पैसे मिळावेत, त्यांनी सोळा उद्योग करावे ही योजना असती. साधा म्हणे एक अंबानी पेट्रोल पंप घालणारा अंबानी आज जगात मोठा श्रीमंत होतो, अरे बुद्धी लावल्यानंतर कोण नव्हतं. आज आमच्या काही जागेत आमचे पैसे म्हणा काही लोकांनी मुलाखत देत ह्याच्यावर पैसे आले कुठनं, अरे दिव्याचा अंधाकडे बसून अब्जोबुद्धी झालेली आहेत. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंप घालणारे पेट्रोल वाढणारा मनुष्य आज जगात श्रीमंतीमध्ये होतो, श्रीमंती कोणा घरची नसती आल्यानंतर कसं वागायचं पटल्या मनुष्याने, मनुष्याने मनुष्यत्व, माणसाने माणसासह वागायचं का माणसाने स्वार्थाने जनावरासह वागायचं हे ज्याच्या त्याच्या विचार कल्पनेचं भाव नसती. मला माझ्या आई वडिलाच्या आजी आजोबाच्या प्रेरणेतून माझ्या जे संस्कार झालेले आहेत ही जमिनी मी तर ठेवून जाणार आहे, मग आता जर देऊन टाकलं काय हरकत आहे. या एका संकल्पनेतून जुनिमेच्या जागेतून सर्वांचे व्यवहार पूर्ण करून राहिलेली जमीन हे माझ्या उपयोगाने आणता ह्या सोलापूर शहराच्या विकासीकरण करण्यासाठी हे माझं पाऊल पुढचं. धन्यवाद दादा.
आपण चांगल्या पद्धतीने आपण आपल्या शेवट म्हणजे वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला वृत्तदर्पण बरोबर चर्चा केली, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद आणि तुम्हाला आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा. असंच तुमचे 72 का शतकी गाठो एवढीच आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.